हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे राज्य घटनेचा कायदा व घटनेची अंमलबजावणी अतिशय छोटा टॉपिक आहे आणि अगदी सोपाही आहे जर तुम्ही व्हिडिओ एकदा किंवा दोनदा बघितला तर तुम्हाला पूर्ण टॉपिक जो आहे तो लक्षात येईल आणि खूप जास्त इम्पॉर्टंट पण आहे एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन्स हे विचारले गेले आणि पुढेही विचारू शकतात तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी सर्वांना विनंती आहे जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्ही माझे नवीन येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते बघू शकतात चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या लेक्चरला तर सर्वात आधी आपण बघणार आहे राज्य घटनेचा कायदा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा घटना समितीला सादर केला डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा जो मसुदा आहे तो घटना समितीला सादर केला एकूण पाच दिवस म्हणजे नऊ नोव्हेंबर पर्यंत त्यावर घटना समितीत सर्वसाधारण चर्चा झाली पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दुसरं वाचन झालं आणि सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ते संपलं बघा खूप महत्वाचं आहे हे काय म्हटलंय त्यांनी की चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी मसुदा सादर केला घटना समितीला त्याच्यावरती पाच दिवस चर्चा चालली त्यानंतर पंधरा नोव्हेंबर म्हणजे त्याच्या सहा दिवसानंतर पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दुसरं वाचन झालं आणि ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत चाललं म्हणजे जवळजवळ अकरा महिन्यांपर्यंत चाललं त्यामध्ये सात हजार सहाशे त्रेपन्न सुधारणा सुचवल्या गेल्या संविधानामध्ये ठीक आहे जे संविधान तयार केलेलं होतं म्हणजे जो मसुदा तयार केलेला होता त्यामध्ये एकूण सात हजार सहाशे त्रेपन्न सुधारणा सुचवल्या गेल्या आणि त्यापैकी एकूण दोन हजार चारशे त्र्याहत्तर सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्ष चर्चा जी आहे ती घडून आली हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा की कि सुधारणा किती सुचवल्या गेल्या सात हजार सहाशे त्रेपन्न आणि एकूण किती सुधारणांवर घटना समितीमध्ये चर्चा झाली तर दोन हजार चारशे त्र्याहत्तर पुढे बघा चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तिसरं वाचन सुरू झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी, रोजी राज्य मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला असं घोषित करण्यात आलं आणि सदस्यांनी आणि अध्यक्षांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या त्या दिवशी दोनशे नव्याण्णव सदस्यांपैकी फक्त दोनशे चौऱ्याऐंशी सदस्य जे आहेत ते उपस्थित होते आणि त्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या आणि हा जो काय दिनांक आहे हीच जी काय तारीख आहे ती सरनाम्यामध्ये नमूद केली सरनाम्यामध्ये एकूण चार गोष्टी दिलेल्या आहेत आणि चौथी गोष्ट ही दिनांक दिलेली आहे की ह्या दिवशी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी राज्यघटनेवरती स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या तर ती तारीख काय आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत केलेल्या राज्यघटनेत सरनामा तीनशे पंच्याण्णव कलम आणि आठ परिशिष्ट होते जेव्हा संविधान हे तयार झालेलं होतं त्यावेळेला आठच परिशिष्ट होते आता बारा आहेत कलम तेव्हाही तीनशे पंच्याण्णव होते आताही तीनशे पंच्याण्णव आहेत काही कलम हे हटवले गेले आहेत आणि काही कलम हे नव्याने ऍड केले गेले पण त्यांची संख्या तीनशे पंच्याण्णवच आहे त्यानंतर बघा आता की घटनेची अंमलबजावणी कधी केली गेली ठीक आहे तर कलम पाच सहा सात आठ नऊ साठ तीनशे चोवीस तीनशे सहासष्ट तीनशे सदुसष्ट तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एक्क्याण्णव तीनशे ब्याण्णव आणि तीनशे त्र्याण्णव या कलमांमधील नागरिकत्व निवडणुका हंगामी सदस्य तात्पुरत्या आणि संक्रमणीय तरतुदी आणि लघु शिक्षक या राज्यघटनेतील तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून अंमलात आल्या काही जी काही कलम आहे जेवढी इथे दिलेली आहेत त्यांची अंमलबजावणी ही कधीपासून केली गेली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून आणि त्यापैकी हे काही दहा ते बारा कलम आहेत यांची अंमलबजावणी ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासूनच केली गेली राज्यघटनेतील उरलेला तरतुदी म्हणजेच मुख्य भाग हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून अंमलात आला राज्यघटनेतील मग ज्या काही उरलेल्या तरतुदी होत्या याच्या व्यतिरिक्त म्हणजे ज्याला मुख्य भाग असं म्हटलंय त्यांना कधीपासून अंमलात आणलं गेलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून काही इम्पॉर्टंट पॉइंट बघून घेऊ आपण इथे घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती जो आहे तो स्वीकृत करण्यात आला घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणजेच कायदेविषयक सल्लागार म्हणून सर बी एन राव यांची नियुक्ती करण्यात आली एच व्ही अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते घटना समितीमध्ये एस एन मुखर्जी हे मसुदा बनवण्याचे प्रमुख होते भारतीय राज्यघटना जी आहे ती प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरामध्ये आहे ठीक आहे यांचं नाव लक्षात ठेवायचंय राज्यघटना कोणी लिहिली कोणाच्या हस्ताक्षरामध्ये आहेत तर प्रेम बिहारी नारायण रायजादा हिंदी भाषेतील मूळ राज्यघटनेचे हस्तलिखित वसंत क्रिशन वैद्य यांनी बनवले व नंदलाल बोस यांनी उत्कृष्ट रीतीने तिला आकर्षक बनवलंय तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे पहिलं म्हणजे घटना समितीची निशाणी होती हत्ती त्यानंतर घटना समितीचे कायदेविषयक म्हणजे घटनात्मक सल्लागार होते सर बी एन राव घटना समितीचे सचिव होते एच व्ही अय्यंगार मसुदा बनवण्याचे प्रमुख होते एस एन मुखर्जी राज्यघटना ही कोणाच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली आहे तर प्रेम बिहारी नारायण रायजादा आणि लास्ट म्हणजे हिंदी भाषेतली जी मूळ राज्यघटना होती तिचं हस्तलिखित वसंत कृष्ण वैद्य यांनी बनवलं होतं आणि नंदलाल बोस जे आहे त्यांनी उत्कृष्ट रीतीने तिला आकर्षक बनवलं होतं तर इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या आपण आज बघितलेल्या आहेत तर होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा काही कर शंका असेल तर कमेंट करा आणि आपल्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा खूप मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन येत असते आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्ही माझे नवीन येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते बघू शकतात धन्यवाद